आज राष्ट्रीय काँग्रेसचा 135वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटी व सगळे सेलच्या वतीने आज सातारा जिल्ह्यात या ठिकाणी एक प्रचंड असा मोठा रॅली आम्ही काढण्यात आलेली होती आणि त्याला चांगल्या प्रतीने लोकांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही अख्ख्या सातारा शहरातून आत्ता नुकतीच मोठी संविधान बचाव देश बचावची रॅली जी आहे ते आम्ही 135व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतीच आम्ही आत्ता सर्व रॅली पूर्ण सातारा शहरातून काढलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज ह्याचंच औचित्य साधून वर्धापन दिनाचं औचित्य साधून सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही येथे भव्य असं पुस्तकांचं प्रदर्शन आज इथे आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि त्यानिमित्ताने मधुकर भावे सर असतील, यशवंत हप्पे असतील आणि पुढारीचे संपादक हरीश पाटणे असतील यांच्या हस्ते आम्ही सर्व या ठिकाणी ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि सर्व नागरिकांना व संपूर्ण सातारकर वासियांना माझी विनंती आहे की ह्या प्रदर्शनाचा आणि चांगल्या म्हणजे कुठलंही पुस्तक घेतलं 100 ते 600 रुपयापर्यंत कुठलंही पुस्तक घेतलं असं शेकडो विषयांवर हजारो विषयांवर पुस्तकं आपण उपलब्ध केलेली आहेत ते फक्त 70 रुपये आहेत. म्हणजे 70 रुपये नथिंग आहे. सर्व वाचकांना एक वेगळा तरुणांना ही जी आवड निर्माण व्हावी आणि गोरगरीब कुठल्याही कुणालाही ह्याच्या वाचनापासून किंवा कुठल्याही एखाद्या विषयापासून वंचित तो राहिला नाही पाहिजे ह्यासाठी आम्ही हे अल्पदरात हे पुस्तकांची इथे प्रदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार विशेष करून या ठिकाणी आलात आणि आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि अशाच हितून पुढं आम्ही संविधान बचाव आणि देश बचावचा नारा गावागावात सातारा जिल्ह्यापर्यंत या निमित्ताने आम्ही पोहोचवणार आहोत. धन्यवाद.
जयकुमार गोरे असतील यांच्यासारखे दिग्गज नेते काँग्रेस सोडून गेलेले आहेत. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसवाडीसाठी कोण काही प्रयत्न करणार आहात का? नाही, प्रथमतः आपण जे शब्द वापरला उतरती काळा, काँग्रेसला उतरती काळा कधीच लागलेली नाहीये. काँग्रेस आहे तिथे जे कार्यकर्ते सगळे जागेवर आहेत, नेते कुणीही कुठे गेले असले तरी काँग्रेसचा कार्यकर्ता हा तिथंच आहे. आणि काँग्रेसचं संघटन आम्ही इथून पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत. आणि नवीन युवकांना आम्ही युवा जोडो अभियान ह्या पुढच्या महिन्यात आपण आदरणीय आमचे नेते जे आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये युवा जोडो अभियान ह्या सातारा जिल्ह्यात आम्ही सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने चालू करणार आहोत. आणि तुम्ही जे म्हणाला की उतरती काळा किंवा काय, तसं काही नाही आहे. नक्कीच आम्ही युवकांना आता उलट ती संधी भेटली, नेते गेले आणि नवीन चेहऱ्यांना, नवीन माणसांना, नवीन कार्यकर्त्यांना पुढे येण्याची एक संधी काँग्रेस पक्षातनं भेटेल हीच मी या ठिकाणी सांगतो. मगाशी विचारलं उतरती काळा लागली.